कन्हान गोंडेगाव पालनगर येथे घडलेल्या 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवरील अतिप्रसंगाच्या घटनेने संपूर्ण क्षेत्राला हादरून सोडलेलं आहे. कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावच्या माथ्याला चोरी, जबरी चोरी, कोळसा तस्करी, खुनासारख्या गुन्ह्यांनी माखून सोडल्यानंतर शेवटी बलात्कारासारख्या गुन्ह्यांनी गावाला नव्याने प्रकाश शोधात आणले आहेत. सध्या सदर घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केला जात असून स्थानिकांकडून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे. पीडितेचा उपचार सुरू असलेल्या रुग्णालयात आमदार बच्चू कडू आणि माजी आमदार आशिष जयस्वाल यांनी भेट देऊन पीडितेची परिस्थिती जाणून घेतली. मनसे महिला सेनेच्या जिल्हा अध्यक्षा मोना धुमाळे यांनी पीडितेची भेट घेऊन प्रकरण फास्ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी SDPO ईश्वर कातकडे यांच्याकडे निवेदनातून केली आहे. आरोपी अतिश यादव वय 30 राहणार गाडेघाट येथील रहिवासी होता. तालुका 19 शुक्रवारला पीडितेवर अमानवीय कृत्य करून मुलीला मरणावस्थेत घटनास्थळावर निर्वस्त्र सोडून पसार झालेला होता. घटनेच्या रात्रीच आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेत रविवारला विशेष न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला 25 तारखेपर्यंत PCR दिला आहे. महावाईस्तर्फे नागपूर कन्हानवरून शरद नागदेवसह रुपेश वनवे. बोला, काल काय घटना होती? काल आमच्या गावचा मोर्चा गेला होता आमदार निवास मध्ये की आमच्या गावच्या पुनर्वसनच्या बाबत मध्ये. तर आमच्या गावातले सर्व गावकरी बाया सर्व गेले होते, मुलं वगैरे. आज आमच्या याच्यामध्ये अशी घटना झाली आहे गावामध्ये की बाहेरचा माणूस येऊन इथं राहते किरायानं आणि तो त्याला दोन पत्न्या राहून सुद्धा तो त्या 11 वर्षीच्या मुलीवर अत्याचार करत आहे. हा आणि वरून सरी त्याला काही हे नाही, काही हे आहे की नाही सांगा बरं तुम्ही. मग ते नाही होत असेल पोलिसांसोबत तर आमच्याकडे द्या, नाहीतर फाशीची शिक्षा आम्हाला पाहिजे. आरोपीच्या नाव